हर हर महादेव, कसे आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर गाईज, आज तब्येत खूप बरी नाही आहे, सर्दीने जाम झाले, काय करावं ते कळत नाही आहे. तुमचा उद्या बड्डे आहे आणि अनु पण आजारी पडली, अनुला पण खूप ताप आला आहे अचानकच. तर तिला दवाखान्यात नेलं होतं, तिला औषधं वगैरे आणले, आणि माझं सर्दीचं ऑलरेडी प्रॉब्लेम आहेच. आणि ते मेडिकलमधनं गोळी आणली, तर गोळी काय माहिती, त्या गोळीने अजून जास्त झालं. मी काय बोलले ना, आता जाऊ दे म्हणलं, दुसरी गोळी आणली, थोडंसं आराम वाटतं आता. तर आता उद्या बर्थडे कसा सेलिब्रेट होणार याचं टेन्शन आलं आहे मला. त्या दिवशी खूपच बरं वाटत नाही आहे, जर सर्दीने एकदम जाम झालेली आहे. मी काम सगळं तसंच पडलं आहे. आता काम तर आपल्याला चुकत नाही, किती पण आजारी असो काय असो, ते तर आपल्याला चुकणार नाही आहे, काम करावंच लागेल. आणि तेच आता काम करायचं आहे, सगळ्या राहा तसंच पडला, नाश्ता केलेला सगळा तसंच पडला आहे. आज नवरदेव आमच्या घरात आहे, पतीदेव आमच्या मिस्टर घरात आहे, तरी त्यांनी काय नाही केलं, गेले निघून. त्यांना सांगून ठेवलं आहे ना त्यांच्या घरच्यांनी, ताटसुद्धा उचलायचं नाही म्हणून. लई जाऊया आता, ते बोलायचं नाही मला, त्यांचा विषयसुद्धा काढायचा नाही. तर आता खूप आजारी पडले, बोलतासुद्धा येत नाही मला, काय करतासुद्धा येत नाही. आता उद्याचा अपडेट देतेच तुम्हाला मी, कसं काय 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 होणार आहे. जसं वाटलं होतं तसं मला तर वाटत नाही बर्थडे सेलिब्रेट होईल, कारण तब्येत इतकी खराब झाली आहे ना, काहीच करत नाही, काय करावं काय नाही. तयारी तर सगळी करून ठेवली होती आणि बस ऐन टायमावर अशा गोष्टी घडल्या. ठीक आहे, जाऊ दे बघू आता कसं होतं आणि कसं नाही ते, मला तर कळत नाही आहे काय करावं. मुलीला कधी काम चुकत नाही बघा, किती पण आजारी असो काय, त्याच्यामुळं मी असं म्हणते ना की मला कधीच आजारी पाडू नको देवा. खूप त्रास होतो, कारण आपले कामं स्वतःला जेवायसुद्धा भेटत नाही, आणि आपले कामं दुसरे कोण करणार पण नाही घरातले, तर तुम्हाला माहिती आहे कशी, मलाच करावं लागेल त्यांचं पण, त्या लोक कधी येऊन करणार नाही, आणि मला दुसऱ्याकडनं अपेक्षा पण नाही ठेवू वाटत. आता हळूहळू कामं करते, आजारी असतानाच कामं करावी लागणार. तिला डॉक्टरकडे नेलं होतं, तर तिला म्हणणं कशात खरखरे, त्याच्यामुळं नाही डेंजर. चला तर गाईज, उद्याचा व्लॉग तुम्हाला येईलच, जर कदाचित येईल नाही येईल, कारण बड्डे उद्या थोडं बिझी असेल, पण परवा दिवशी नक्की येईल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.